जे टोकन यंत्र आहे त्याच्यात बेमूंग कशा पद्धतीनं ते न फुटता त्याचं सेटिंग करायचं याचा व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवत आहोत। सगळ्यात महत्त्वाचं हा जो आतला रोलर दिसतो आहे आपल्याला, इकडे जो हा रोलर दिसतो आहे त्याच्या शेजारी काळ्या रंगाचा रबर आहे बघा। ह्या रबरमध्ये आणि त्या रोलरमध्ये अंतर कमी असणं गरजेचं आहे, पण हा रबर आपल्याला बदलायचा आहे कारण हा रबर हार्ड असल्यामुळं ज्या ज्या वेळेस तुमचं बियाणं त्या रबरला घासतं त्या त्यावेळेस ते बियाणं फुटण्याची दाट शक्यता असते। दुसरं ह्याला आपण एक करू शकतो की ह्याला इथं आपण सायकलची ट्यूब टाकू शकतो, पण एक महत्त्वाचं ह्याच्यात लक्षात ठेवायचं की सायकलची ट्यूब बसवतानासुद्धा त्या रोलरच्या आणि त्या काळ्या रबरच्या मधलं अंतर जेवढं तुम्हाला कमी ठेवता येईल तेवढं तुम्हाला करेक्ट पेरणी या ठिकाणी मिळणार आहे। तर आपण बघूया की हा एक नक्की हा रोलर आणि तो रबर बदलायचा कसा, तर सुरू करा। या ठिकाणी मशीनच्या मागच्या बाजूला इथं हा रबर बसलेला आहे, या रबरच्या खाली हा स्क्रू आहे, हा स्क्रू पहिल्यांदा काढून घ्यायचा। हा स्क्रू काढल्यानंतर इथं आतल्या बाजूला इथं तीन स्क्रू दिसत आहेत, एक दोन तीन, हे तिन्ही स्क्रू काढून घ्यायचे। हे तिन्ही स्क्रू काढल्यानंतर आतला जो रबर आहे काळा रबर तो निघतो। आता हा जो रबर आहे ह्याला स्लॉट आहेत आणि हा रबर हार्ड आहे, हा रबर हार्ड असल्यामुळं तो ज्या ज्या वेळेस भेमुंगाच्या दाण्याला थडतो त्या त्यावेळेस भेमुंगाच्या दाण्याची टर्पल उडतात। तर ह्याला पर्याय काय करायचा, तर आपल्याकडे जी सायकलची ट्यूब असते ती सायकलची ट्यूब घ्यायची आणि त्याला तसाच स्लॉट मारायची, जे तीन स्लॉट मारले तसे तीन स्लॉट मारायचे आणि त्या जागी बस्त करून घ्यायचे। आता हे आपलं देशी जुगाड आहे, काय डायरेक्ट कुठंही तुम्हाला कंपनीत वगैरे मिळणार नाही, हे अनुभवानं केलं गेलेलं आहे। तर हे भेमुंगासाठी हे करणं गरजेचं आहे, जर तुम्ही भेमुंगासाठी हे नाही केलं तर मशीन तुमचं दाणे फोडणार आणि उगवण क्षमता फार कमी राहणार आहे। तर आता आपण हे बघतो आहे की कसं बसवलं जातं आहे। हे फक्त हे बसवताना स्लॉटमध्ये मागाशी सांगितल्याप्रमाणे रोलर आणि त्या रबरमध्ये अंतर जेवढं तुम्ही कमी ठेवाल तेवढं तुम्हाला बियाण्याचं रिझल्ट अतिशय चांगल्या पद्धतीने येणार आहे। हे केल्याशिवाय आपल्याला भेमुंग डायरेक्ट त्याच्यातून टोकन करता येणार नाही, हे सगळ्या शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यायचं आहे। हे मशीन खास करून सोयाबीन मका यासाठी हे मशीन डायरेक्टली चालतं कारण सोयाबीन आणि मक्याचे वरचं आवरण हे थोडं हार्ड असतं त्यामुळे ते उडलं जात नाही त्या रबरमुळं। आणि त्याच्याचबरोबर आपले रोलर जे आतला आहे तो रोलर बसवताना ही एक काळजी घ्यायची की रोलर पहिल्यांदा हातात घ्यायचा आणि आपलं बियाणं हातात घ्यायचं आणि ज्या रोलरमध्ये तुमचं जे बियाणं परफेक्ट बसणार आहे ते बियाणं आपण 100% त्याच्यात वापरायचं आहे याची एक काळजी आपण घ्यायची आहे कारण रोलर मोठा असेल तरी प्रॉब्लेम येतो, रोलर छोटा असला तरी त्याला अडचण येणार आहे। तर आता हा रबर बसवून झालेला आहे, स्क्रू टाईट करायचे चाललेले आहेत। रबर बसवून स्क्रू टाईट केल्यानंतर परत आहे तसं वरचं पांढरं आवरण लावून टाकायचं, ती पांढरी पट्टी लावल्यानंतर त्याचा स्क्रू लावला की हे मशीन भेमुंगासाठी रेडी होणार आहे। आपण ऑलरेडी इथं भेमुंगाचे बियाणंही आणलेलं आहे त्याचंही आपण प्रात्यक्षिक घेणार आहोत। हा स्क्रू आवळला की ते मशीन रेडी होतं आहे। आता आपण याच्यात भेमुंगाचे बियाणे टाकून त्याचं प्रात्यक्षिक घेऊया। मागच्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे सेटिंगची पट्टी आपण लक्षात घ्यायची आहे, तुम्हाला एक दाणी पाहिजे दोन दाणी पाहिजे तर ही पट्टी इकडची इकडे इकडची इकडे हलवायची। आत्ता ही जी पेरणी आहे ही साधारण दोन दाणी आहे, ती पाहिजे तर एक दाणी करून घ्या आधी। ती पट्टी शेजारी टाकली तर ती एक दाणी पेरणी होणार आहे, मागून ते दाबायचं पलीकडून ओढायची, मागून दाबायची आणि पुढून ओढायची ती पट्टी। ती पट्टी निघाली की त्याच्याच शेजारी ती पट्टी बसवून टाकायची। आता ही तुमची एकदाणी पेरणी होणार आहे। फक्त एकदाणी पेरणी करायला तुमचं बियाणं हे 100% एकसारखं असणं गरजेचं आहे। बियाणं जर एकसारखं एक समान नसेल तर आपण कितीही मशीनला प्रयोग केले तरी ते एकदाणी दोनदाणी होणार नाही याची काळजी घ्यायची आहे। आता हे आपण याच्यात भेमुंग टाकलेलं आहे,
आणि याचं प्रात्यक्षिक आपण आता घेऊया. एक दाना, दोन दाने, तीन दाने, असे एक दाणी पे सुरू झालेले आहे. आपण बघू शकता की या ठिकाणी दाणे फुटत नाही आहेत. जिथं दाणा लहान असेल तिथं तुम्हाला दोन दोन तीन तीन येत आहे. तरीही मी पुन्हा एकदा सांगेन आपल्याला की भुईमुंगाचं टोकन करताना आपण काळजी घेणं गरजेचं आहे, कारण भुईमुंगाचं आवरण अतिशय पातळ असतं. तर अशा प्रकारे बदल करून हे मशीन तुम्हाला भुईमुंगासाठी चालू शकतं.